पंढरपूर येथील पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचं पथक पंढरपूर येथे नवीन नाका येथे हजर असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की सोनके येथील एका शेतातील वस्तीवर एक व्यक्ती चंदन साठा बाळगून त्याची विक्री करण्याकरता जाणार असल्याबाबत माहिती मिळाली त्याचवेळी पत्राशेडच्या समोर करवतीनं काही लाकडे कापत असताना एक व्यक्ती त्यांना आढळून आला तो पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्या ताब्यातून त्रेसष्ट पूर्णांक पंचावन्न किलोग्रॅम वजनाची सुगंधी चंदनाची लाकडं लोखंडी करवत इलेक्ट्रिक वजन काटा असं साहित्य एकूण चार लाख बावन्न हजार सहाशे पन्नास रुपये या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर प्रकाश कारटकर धनाजी गाडे मोहन मनसावाले अक्षय डोंगरे आणि समीर शेख यांनी बजावली आहे